नमस्कार, इनाया मराठी व्लॉग्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत वर्षानुवर्षे ग्लासची शेगडी कशी मेंटेन ठेवायची, रोज ग्लासच्या शेगडीची कशी स्वच्छता करायची किंवा ग्लासला तडा जाऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची, तर या सगळ्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रोज ग्लासची शेगडी कशी स्वच्छ करायची ते अगोदर पाहूयात। तर त्याच्यासाठी एक महत्त्वाची टिप म्हणजे स्वच्छ करण्यापूर्वी याच्या वरची ग्लास आहे ती पूर्णपणे थंड झालेली असायला हवी। तर या पद्धतीने हाताने चेक करून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे ग्लास थंड झाल्यानंतर ही स्वच्छ करायला घ्यायची आहे। तर सगळ्यात अगोदर याच्यावरचे जे स्टँड्स आणि प्लेट्स आहेत ते काढून घ्यायचं आहे आणि जेवण बनवताना याच्यावरती काही सांडलं असेल, काही भाजीचे तुकडे किंवा तांदूळ, तर हे मोठे मोठे जे पदार्थ आहेत ते हातानेच काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर दुसरी टिप म्हणजे डायरेक्ट याच्यावरती सोपने घासून घ्यायचं नाही, तर सोपचं अगदी डायल्यूट केलेलं पाणी घ्यायचं आहे आणि या पद्धतीचीच घासणी वापरायची आहे जी मऊ असते। तुम्हाला मी इथे दोन प्रकारच्या ज्या घासण्या दाखवत आहे त्या पद्धतीच्या वापरायच्या नाहीत, नाहीतर ग्लास खराब होऊ शकते। तर अगदी हलक्या हाताने ही ग्लास घासून घ्यायची आहे। जिथे तेलाचे डाग जास्त असतील किंवा दूध किंवा इतर कुठलाही पदार्थ जर उतू गेलेला असेल आणि ते सांडलं असेल प्लेट्सवरती किंवा बर्नरवरती, तर ते सुद्धा व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे। तर रोजच्या रोज ही शेगडी व्यवस्थित अशी स्वच्छ केल्याने याच्यावरती डाग तसेच राहत नाहीत आणि शेगडी वर्षानुवर्ष अगदी नवीन दिसते। तर या पद्धतीने इथे मी बर्नरसुद्धा काढून घेत आहे। तर शेगडी मी छान आता घासून घेतलेली आहे। आता तिसरी महत्त्वाची टिप म्हणजे या प्रकारचे जे स्पॉन्ज येतात त्याने ही शेगडी व्यवस्थित पुसून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, याच्यावरती डायरेक्ट पाणी टाकायचं नाही। तर हा मी ओला करून स्पॉन्ज घेतलेला आहे। या ओल्या स्पॉन्जने या प्रकारे ही शेगडी पूर्णपणे पुसून घ्यायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेगडीची ग्लास जर गरम असेल आणि तुम्ही त्याच्यावरती डायरेक्ट पाणी घातलं किंवा या प्रकारे ओल्या स्पॉन्जनी पुसून घेतलं तर त्या काचेला तडा जाऊ शकतो। तर यासाठी लक्षात ठेवा, ग्लास पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच स्वच्छ करायला घ्यायची आहे। तर या पद्धतीने मी ओल्या स्पॉन्जने पूर्ण शेगडी पुसून घेतलेली आहे, त्याच्या साईडसुद्धा व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत। त्यानंतर या प्रकारे जो मायक्रोफायबरचा टॉवेल येतो किंवा नॅपकिन्स येतात त्याने व्यवस्थित हे ग्लास पुसून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे। अशा प्रकारचा टॉवेल वापरल्यामुळे शेगडीवरचं पूर्णपणे पाणी निघतं आणि पाण्याचे डाग या ग्लासवरती राहत नाहीत आणि शेगडी नवीन असल्यासारखीच दिसते। तर या पद्धतीने पूर्ण शेगडी मी व्यवस्थित आता पुसून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी नवीन असल्यासारखी शेगडी दिसते। तर अशा पद्धतीने रोज व्यवस्थित घासल्यामुळे आणि पुसून घेतल्यामुळे या प्रकारे शेगडी छान मेंटेन राहते आणि वर्षानुवर्षे तशीच नवीनच दिसते। आता पुढची टिप म्हणजे ज्या प्लेट्स असतात त्या सुद्धा रोजच्या रोज व्यवस्थित घासून घ्यायच्या आहेत। जर त्याच्यावरती तेलाचे डाग जास्त प्रमाणात असतील किंवा काहीतरी उतू गेलेलं असेल तर ते व्यवस्थित रोजच्या रोज काढून घ्यायचं आहे, स्वच्छ करून घ्यायचं आहे, नाहीतर ते डाग तसेच राहतात। तर इथे मी बर्नरसुद्धा स्वच्छ करून घेत आहे। बर्नर्स हे रोजच्या रोज घासून घेतले नाहीत तरी चालेल, पण आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा नक्की स्वच्छ किंवा घासून घ्यावेत। तर स्टँड सुद्धा रोजच्या रोज या प्रकारे घासून घ्यावेत। तर इथे मी सगळे स्टँड्स, प्लेट आणि बर्नर्स धुवून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे आता ड्राय करून घ्यायचे आहेत। पूर्णपणे सुकल्यानंतरच हे शेगडीवरती ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने रोजच्या रोज या पद्धतीने शेगडी जर स्वच्छ केली तर वर्षानुवर्षे शेगडी अजिबात खराब होत नाही आणि अगदी नवीन दिसते आणि छान मेंटेन राहते। त्याशिवाय दुसऱ्या अगदी महत्त्वाच्या टिप्स म्हणजे ग्लासची शेगडी वापरताना याच्यावरती अगदी मोठं भांडं ठेवू नये, यामुळे ग्लास अगदी पटकन गरम होते आणि तडा जायची शक्यता असते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेगडीच्या डायरेक्ट ग्लासवरती कोणतंही गरम भांडं ठेवू नये। तर अशा पद्धतीने या टिप्स जर फॉलो केल्या तर ग्लासची शेगडी अगदी वर्षानुवर्षे छान मेंटेन राहते
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।